बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे WD चा असं असल्यामुळे, आणि WD चा आणि आलनीनोचा बिलकुल काही संबंध नाही आहे हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला मी सांगणार आहे। तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांमध्ये आहे 26 आणि 27 राज्यामध्ये धुवाधार पाऊस येण्याची शक्यता दाट आहे। फक्त 5 जिल्ह्याच्यामध्ये येत आहेत आणि त्यातले त्या 3 ते 4 जिल्हे या जिल्ह्यामध्ये पेंडवणी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होण्याचे चान्सेस आहेत। तर गुड न्यूज अशी आहे जिल्ह्यांना, त्या जिल्ह्यांची देखील नावं घेतली जातील। तर 25 तारखेला नगरच्या 25 आणि 26 तारखेला नगरच्या पाथर्डी, गाणगापूर, शेगाव, शिर्डी अशा परिसरामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे दिनांक 25 तारखेच्या आसपास। उद्या देखील स्नो म्हणजे धुई, कोरडी धुई आणि त्यातील त्यात आभाळ धुरकटपणा ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहे। धुळे नंदुरबारला पुढचे 2 दिवस वातावरण मात्र नॉर्मल ढगाळ असेल, पण दिनांक 26 आणि 27 विजांच्या कडकडाट इथे पाऊस येण्याची शक्यता दाट आहे। तर सगळ्यांची नावं घेतली जातील। थोडा धीर धरा, सुरुवातीला जे 24 आणि 25 तारखेला जी घडणार आहे ज्या जिल्ह्यांच्या बाबतीत त्या जिल्ह्यांचा मी आढावा घेतो आहे। तर 25 तारखेला WD सुरत मार्गे तसेच अरबी समुद्रामध्ये वरच्या लेवलला जो कमी दाबाचा तीव्र पट्टा झालेला आहे, राजकोट, गुजरात या भागामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस घेऊन येणार आहे। याच्या बातम्यासुद्धा तुम्हाला दिनांक 25 आणि 26 आपल्या TV वरती पाहायला मिळतील। आणि धुळे, नंदुरबार, अकोलापर्यंत पावसाची मजल आहे। ह्यासुद्धा छत्रपती संभाजीनगरचा सिल्लोड, कन्नड परिसर येथे सुद्धा हा पाऊस आपली ॲक्टिव्हिटी चांगली दाखवतोय आहे। आणि फक्त 2 ते 3 दिवस ही कंडिशन असणार आहे, चांगली कंडिशन 26 आणि 27 होऊन जाईल। 27 वातावरण बहुतेक निवडू शकतंय, कारण की 27 दिवस मावतेला हा जो वेस्ट डिबरचा पट्टा सरकत चंद्रपूर, नागपूर, अमरावती ह्या मार्गे जाण्याची शक्यता देखील दाट आहे। तर परभणीचा काही भाग जो नांदेड साईडचा असेल किंवा वसमत साईडचा असेल इकडेसुद्धा भाग तो घेऊ शकतो थोड्या अधिक प्रमाणामध्ये, पण चंद्रपूरसुद्धा बऱ्यापैकी घेण्याची शक्यता देखील दाट आहे। नागपूर, अमरावतीसुद्धा याच्यामध्ये येतो आहे। आता बंगालच्या उपसागरातला जो कमी दाबाचा पट्टा आहे हा मात्र वेस्ट डिवर्ट्समुळं तसा लो प्रेशरमुळं थोडासा कमी झाला आहे। तर उदाहरणार्थ जो 24 आणि 25 चांगली ॲक्टिव्हिटी दाखवणारा पाऊस हा फक्त लातूर, सोलापूर, करमाळा, येरमाळा या भागामध्ये हलके शितुडे तसेच नगरमध्ये सुद्धा याचा हलका प्रभाव दाखवू शकतो। सांगली, सोलापूर, कोल्हापूरपर्यंत याची मजल आहे मात्र, पण पावसाची तीव्रता त्या अधिक प्रमाणामध्ये कमी राहील। जालना देखील घेण्याची शक्यता दाट आहे। तर जालन्याचा परतूर, मंठा जो भाग आहे लोणारपर्यंत पावसाची कंडिशन दाखवते आहे। आता डायरेक्ट मी तुम्हाला 26 तारखेला जेव्हा वेस्ट डिबर्टचा जो पाऊस येतो आहे अरबी समुद्रामधून जी गोष्ट बनते आहे त्याच गोष्टीचा प्रभाव हा कोणत्या जिल्ह्यापर्यंत आहे, तर गुड न्यूज हिंगोली जिल्ह्यामध्ये पण आहे। हिंगोली जिल्ह्याचा जो वाशिम लगतचा भाग असेल, आता बरेचसे शेतकरी म्हणतील सर वसमतला पाऊस नाही झाला असं वगैरे वगैरे, तर ही कंडिशन समजून घ्या की फक्त पुसद, वाशिमच्या जवळचे जेवढे तालुके असतील रिसोडसुद्धा याच्यामध्ये घेतला जाईल। कारंजा, लाड, अकोला, तेल्हारा परिसरसुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने घेतोय। मात्र पाऊस हा मध्यम स्वरूपाचा अशी कंडिशन आहे। हिंगोलीला ह्याच तारखेला जाणून बुजून वारे जोरदार देखील सुटू शकतात, त्यामुळे हिंगोलीच्या आणखीन 40 ते 20 किलोमीटर अंतरावरती ज्याला आपण उत्तर साईड म्हणतो ह्या भागात देखील हा पाऊस होऊ शकतो। पावसाची MM मध्ये कंडिशन मोजली तर 4 MM, 10 MM, 20 MM पर्यंत एवढाच हा पाऊस आहे। जास्त काही मोठा पाऊस यामध्ये स्पष्टपणे दिसत नाही आहे। मात्र गुड न्यूज आहे खान्देश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर काही का होईना ह्या वेळेस वाढतो आहे। आणि थोडंफार जर कमी अधिक प्रमाणात जर वारे थोडे जर स्लो झाले, कारण की जळगावच्या 40 गाव तसेच फुलंबरी, कन्नड, सिल्लोड नाही याच्यामध्ये, फुलंबरीसुद्धा अर्धीच येते, पण वाऱ्याची कंडिशन भोकरदन, जळगावराजा, शिंदखेडराजा, चिखली, बुलढाणा, मेहकर ह्या तारखेला जास्त प्रमाणात येत आहे। म्हणजे सकाळ संध्याकाळ थोडासा हलक्या गारव्याची शक्यता आणि त्याच्यामध्ये ढगांचं प्रमाण बारीक शितुडे अशी देखील कंडिशन पुढचे 2 दिवसामध्ये वाढेल, म्हणजे 24-25 नंतर ही कंडिशन होणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये काही तालुके आपण घेण्याचा प्रयत्न करू। तर जालन्यातल्या अंबडपर्यंत
परतूरपर्यंत, मंठ्यापर्यंत, सेलूपर्यंत, जिंतूरपर्यंत, रिसोडपर्यंत, जे काही हिंगोलीचे असतील, परभणीचे असतील, असे काही तालुके आहेत, इथपर्यंत देखील पावसाची शक्यता दाट दिसते आहे. मित्रांनो, कंडिशन तुम्हाला मी पहिले सुद्धा सांगतो, याच काळामध्ये ह्यावेळेसुद्धा थंड वारे अतिजोराने वाहतील. मात्र जी आठ नोव्हेंबर ते तेरा दरम्यान जी गोष्ट घडली होती याच्या विरुद्ध ही गोष्ट घडणार आहे. म्हणजे काय होतंय, कधी कधी नुसतं ढगाळ वातावरण येते, पण याचा अल्निनोचा प्रभाव सहसा बंगालच्या उपसागरातील जो अल्निनो आहे याच कमी दाबाच्या पट्ट्याला तो बसतो, पण वेस्ट डिबर्टला याचा फारसा फटका बसताना आढळून येत नाही आहे. त्यामुळे जेव्हा काही आभाळ धुळे, नंदुरबार, भुसावळ मार्गे कुठेतरी येत असेल जालन्याकडे, याला फारसा त्याचा तोटा होत नाही आहे. पण मित्रांनो, जेव्हा उत्तरेकडनं पाऊस होतोय, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्हाला उत्तरेकडनं जर पाऊस आला तर तो पाऊस जास्त राहतो, तर हीच कंडिशन होणार आहे धुळे, मालेगाव, नाशिकच्या पलीकडल्या भागामध्ये. जे मालेगाव पट्टा आहे इकडे देखील भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूरपर्यंत मजल चांगली दाखवतोय. 26 तारखेला दुपारपर्यंत, दुपारी 4 आणि 6 सुमारास अकोला अमरावती जो आचलपूर भाग असेल इकडेपर्यंत तो पाऊस मजल मारणार आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये थोडाफार का होईना हा पाऊस आपली मजल मारताना स्पष्ट दिसत आहे. तसेच MP मध्ये इंदूर वगैरे पैसा असेल इथे देखील वेस्ट रिव्हरचा चांगलाच प्रभाव पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, पाऊस प्रत्येकच गावात पडेल ही देखील कंडिशन याच्यामध्ये अवेलेबल नाही आहे. म्हणजे काय होतं, तुमच्या गावाचं आपण नाव देखील घेतलं जरी असेल तर त्या गावाच्या साईडला तो पाऊस पडू शकतो, अशी कंडिशन आहे. पावसाची जास्तीत जास्त ताकद धुळे नंदुरबारसाठी 1/2 घंटा, 2 तास, 3 तास अशी आहे. जालन्यासाठी जर विचार केला तर 15-20 मिनिटं एवढ्यापर्यंतच ही राहते आहे. तर नाशिकचा जो पट्टा आहे, नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा वातावरण चांगलं बनते. तर नाशिकच्या कोणत्या तालुक्यामध्ये मजल मारते, येवलाचा, मनमाड, नांदगाव ह्या भागात पाऊस मजल मारतोय. तसेच पेंड जी आहे इकडे मारते, खोडा, गोटी, सिन्नर या भागात देखील काही प्रमाणात पावसाची शक्यता दाखवत आहे. नगर परिसरात जर विचार केला तर वाऱ्याचा जोर जर थोडा लो प्रेशर बंगालच्या उपसागरात थोडा कमी दाखवला तर हलका ते मध्यम पाऊस इथे सुद्धा होऊ शकतो. 28 नंतर वातावरण हळूहळू क्लिअर होऊन मात्र धुळीचा प्रादुर्भाव पुढचे 2 आठवडे तरी कमी होणार नाही आहे. कोडी धुळी मात्र पुढचे 2 आठवडे म्हणजे दिनांक 6 ते 7 डिसेंबरपर्यंत आपली धुळी कमी होणार नाही आहे. आणि त्याचबरोबर गारव्याची कंडिशन देखील दिनांक 15 डिसेंबर किंवा 16 डिसेंबर नंतर वाढते आहे, तिथून पुढे नंतर गारवा स्थिर राहील असं मॉडेल स्पष्ट करत आहे.